गोवर आणि रुबेला लसीकरणात सर्व शाळांनी सहभाग घेतला पाहिजे अशा सूचना पालिकेचे आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिल्या. शासनाच्या निर्देशानुसार शहर परिसरात पालिकेच्या आरोग्य विभागाकडून गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. शहरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे. मात्र पालकांमध्ये लसीकरण मोहिमेसंदर्भात गैरसमज निर्माण झाला आहे, तो दूर झाला पाहिजे याकरता पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी पालिकेच्या कॉन्सिल हॉलमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली. यावेळी शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी सुधा साळुंके, आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले आदींची उपस्थिती होती. यावेळी आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी शाळेतील मुलांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्याचं आवाहन केलं. शहरामध्ये 27 नोव्हेंबर 2018 पासून मिझल आणि रुबेलाचं वॅक्सिनेशन सुरू आहे. खूप चांगला प्रतिसाद या मोहिमेला शहरामध्ये मिळालेला आहे. एखाद दुसरा अपवाद वगळता कुठे रिॲक्शन आलेलं नाही, परंतु जे अपवाद घडले त्याचं खरं कारण शोधलं तर असं लक्षात आलं की ती मुलं तापाने काही आजारी होती किंवा काही न खाता आलेली होती आणि घाबरल्यामुळं त्यांच्यामध्ये रिॲक्शन जाणवली. मात्र त्याची लगेच आरोग्य विभागाने दखल घेऊन त्यात कुठलंही कॉम्प्लिकेशन झालं नाही. ही जी लस आहे ही पूर्णपणे सुरक्षित आहे. सर्वांनी ती लस घ्यावी ही एक राष्ट्रीय मोहीम आहे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे की या रोगांचं देशातून पूर्णपणे उच्चाटन व्हायला हवं. यासाठी पूर्ण महानगरपालिकेची जी काही आरोग्य यंत्रणा आहे ती कार्यक्षमतेने काम करत आहे. त्याचबरोबर जे काही शाळा आहेत, शिक्षक आहेत, त्यांचे पर्यवेक्षक आहेत, पूर्ण शिक्षण विभाग आहे, यामार्फतही या मोहिमेत खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेतलेला आहे. शहरातील ज्या नागरिकांना काही शंका असतील खरं तर आता 104 नंबरवर ते फोन करून विचारू शकतात की याच्याने काय होईल का. परंतु सोलापूर महानगरपालिकेचं आयुक्त म्हणून मी सर्व शहरवासियांना, सर्व नागरिकांना, सर्व पॅरेंट्सना याद्वारे आवाहन करतो आणि विनंती करतो की त्यांनी 9 महिन्यापासून तर 15 वर्षापर्यंत आपली जर बालकं असतील तर त्यांचं मिझल्स रुबेलाचं वॅक्सिनेशन करून घ्यावं आणि या राष्ट्रीय मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा.